वंचित बहुजन महिला आघाडी नांदेड उत्तरच्या वतीने महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष निरंजन आवटे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नांदेड आम्ही महिला आघाडीच्या वतीने आज आयुक्त साहेबांना महानगरपालिकेमध्ये निवेदन देण्यासाठी आलेले आहोत. आणि निवेदनाचे विषय आमचे असे आहे की प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 10 शहरामध्ये बसंतनगर, शिवनगर, त्याचबरोबर महबूबनगर या नगरांमध्ये ड्रेनेजचा प्रश्न खूप मोठ्या स्वरूपामध्ये, गंभीर स्वरूपामध्ये आहे. काल आम्ही त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलो. अक्षरशः पूर्ण लोक वैतागलेले आहेत त्या ड्रेनेजच्या पाण्यासाठी. त्या ठिकाणी लोकांच्या घरातून जायला सुद्धा बाहेर रस्ता नाही आहे, एवढी बिकट परिस्थिती त्या ठिकाणी उडावलेली आहे. त्याच्यामधून आम्हाला ड्रेनेज, रस्ते, नाल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आयुक्त साहेबांनी करून द्याव्यात ही एक आमची मागणी आहे. आणि त्याचबरोबर नांदेड शहरामध्ये पाणीपट्टी आणि घरपट्टी अतिरिक्त वाढवलेली आहे. तर स्लम एरियामध्ये जे लोक आहेत त्यांना ते परवडत नाही त्यांना द्यायला, तर त्या ज्या अतिरिक्त त्यांच्या घरपट्टी आणि नळपट्टी आहे त्यामध्ये सूट द्यावी अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, महिला आघाडीच्या वतीने मी मागणी करते.